तब्येत चांगली आहे. पुढची भूमिका आणखीन एक दोन दिवस मला वाटतं सुट्टीच नाही आणखी हॉस्पिटलमधून, त्यामुळे पुढची भूमिका आणखीन ठरवली नाही. समाजाला समाजात जाऊन चर्चा करून पुढची भूमिका ठरावी लागणार आहे. फक्त एकच की मराठा समाजानं लई अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण सोशल मीडियावरती आंतरवालीच्या बाबत मला जी आज माहिती मिळाली ती रात्रीच्या बाबतची की मंडप काढून देणार आहेत असं तसं, तर तसं सध्या काय नाही आहे. कारण DYSP खांबे साहेबांना ती जबाबदारी घेतलेली की आम्ही नेणार नाहीत काही नाही, कारण पोरं काय एखाद्याने टाकलं तर थोडं खात्री करत जात जा. तुम्ही लक्ष ठेवा हो या मताचा, मी आपण जागरूक असलं पाहिजे मराठा समाज, परंतु अफवांवरती विश्वास ठेवू नका, तसं काही होणार नाही. आणि दुसरी गोष्ट की सरकारला सगळ्यांनी मेल करणं खूप गरजेचं आहे, राष्ट्रपती महोदयांना, पंतप्रधान महोदयांना, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर चाललेली दडपशाही थांबवा, याबाबत सगळ्यांनी मेल करा. तिसरा विषय पुन्हा सांगतो की आपण पोरांच्या परीक्षा आता म्हणून आपण रास्ता रोको आपले जे आंदोलन आहे ते आपण स्थगित ठेवलेले आहेत सगळे. दुसरं की 3 तारखेचे रास्ता रोको सुद्धा स्थगित ठेवलेले आहेत की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता लग्न मोठ्या प्रमाणात आहे त्या दिवशी. आपलेच बांधव कोणीतरी सगळ्या जाती धर्माचे ते असणार आहे, ते लेकरं बाळ खूप ते ओरडा थांबू शकतं, म्हणून त्याचं रूपांतर महाराष्ट्रातल्या ज्या शक्य गावकऱ्यांना आहे, ज्यांना शक्य आहे, सगळ्यांनाच दमवायची गरज नाही, शक्य आहे त्यांनी साखळी उपोषण आणि धरणे, बाकीचं शांत चित्तानं बघायचंय कोणचा कोणाच्या बाजूनं काय बोलतोय, आपल्या विषय मराठ्यांविषयी कोणात काय द्वेष भरलेला आहे याविषयी बारकाईने लक्ष ठेवायचंय, कारण त्यांनाही माहिती आहे मराठे गप बसतात, ऐकतात ऐकतात उठाव करतात, हे त्यांनाही माहिती आणि त्यांना थोडं भ्रमात आहे ते चालू द्या, कारण काय असतं डोक्यात एकदा हवा असत त्याविषयी, यावरही बारकाईने लक्ष ठेवायचंय आणि आंदोलनं आहे ते शांततेत सगळ्यांनी करायचं. चांगली गोष्ट आहे ना, का सांगतील मराठा आरक्षणाबद्दल द्या म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना सांगतील. आता आम्ही तर विद्यार्थ्यांसाठी सगळेच आंदोलन हे 4 दिवसापासूनच 5 दिवसापासूनच स्थगित ठेवलेले, हे विद्यार्थी आहेत, सामाजिक कार्यक्रम आहेत, काही आमची लढाई हटलेली नाही, लढाई सुरू आहे, बघतोय आम्ही सुद्धा कोण कोण किती द्वेषानं भरलेला आहे मराठ्याविषयी ते मराठा समाज बघतोय. मराठ्यांची एकजूट काय आहे हे पुन्हा एकदा त्यांना दिसणार आहे, फक्त चाल करा तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा मुंग्यासारखा महापूर आलेला दिस पुन्हा. चलो धन्यवाद. सकाळी 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 हिंदी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.